दर्शन दिवसापूर्वी या मंदिरामध्ये जी मूर्तीच्या वर असणारी छत्री चोरी झाली त्या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित झालो होतो. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चोरी झालेली रक्कम महत्त्वाची नाही, परंतु आपल्या सगळ्यांची भावना महत्त्वाची आहे. आणि माझ्या दृष्टीनं आपले पुणे ग्रामीण पोलीस, विशेष करून ह्या विभागाचे अधीक्षक आदरणीय संदीप पाटील आणि आपल्या पोलीस स्टेशनचे सन्माननीय परशुरामजी कांबळे यांनी त्यांच्या पद्धतीनं तपास चालू केलेला आहे. मी 3 दिवसापूर्वीच SP साहेबांशी बोललो, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, माहिती घेतली आणि आज आवर्जून या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर आमचे खेडचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेटकाळे हे निस्सीम गणेश भक्त आहेत, त्यांनी या ठिकाणी भोजनालयात RO वॉटर प्लांट जवळजवळ 6 लाख रुपये किमतीचा तो दिलेला आहे, त्याचंसुद्धा उद्घाटन त्या ठिकाणी आज झालं. बाकीचेसुद्धा कार्यक्रम होते, परंतु आज इथं भेट देणं, माहिती घेणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. मला खात्री आहे लवकरात लवकर पोलीस खातं त्या आरोपीला नक्कीच पकडतील आणि या प्रकरणाचा छडा लावतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या भगिनी त्या गावच्या सरपंच यांनी मला मगाशी एक निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी पोलीस गार्डची नेमणूक व्हावी, की जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस, सध्या माझं SP साहेबांचं बोलणं झालं होतं की महाराष्ट्र सुरक्षा मंडळ जसं केंद्राचं CISF असतं तसंच महाराष्ट्र सुरक्षा मंडळ म्हणून एक नवीन तशी एक संस्था आहे, त्याच्या माध्यमातून एक बटालियन जर आपण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मागवली आणि हा गणपती असेल, परत लेण्याद्री आहे, शिवनेरी किल्ला आहे किंवा बाकीचे मग भीमाशंकर देवस्थान आहे, चारी पाचही ठिकाणी जर केलं तर एक साधारण 20 लोकांची एक बटालियन असते. आता ते त्याचं आपल्याला पैसे भरावे लागतात, पण ते बघू त्याचं नियम काय कसं आहे. सरकारला मी विनंती करेल, आदरणीय मुख्यमंत्र्यांना पण विनंती करेल, पण सध्या तरी या ठिकाणी इथं 1-2 आम गार्ड असावेत अशी विनंती त्यांनी केली आहे. मी आदरणीय SP साहेबांशी या निमित्ताने चर्चा करतो आणि आपली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. धन्यवाद.